नमस्कार, शारणी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. शिवसेनेच्या टीकेला अजित पवारांचं प्रतिउत्तर, विचारांची लढाई विचारांनी लढता येत नाही म्हणून ही भाषा. धक्कादायक खुलासा, देशातील 7 खासदार आणि 99 आमदारांकडे पॅन कार्डच नाही, चर्चेला उधाण. जमावाने केलेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या लष्करी जवानाचा मृत्यू, राजेंद्र सिंग असं मृत जवानाचं नाव. पुरंदरच्या भिवडीत आढळला अर्धवट जळलेला मृतदेह, परिसरात खळबळ. आणि जायकवाडीला पाणी सोडण्यावरून पुन्हा संघर्ष पेटला, आमदार परांदे जाणार हायकोर्टात. आता पाहूया सविस्तर वृत्त. शिवसेनेकडून अजित पवार यांच्यावरती शेलका भाषेत करण्यात आलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलंय. शिवसेनेला विचारांची लढाई विचारांनी लढता येत नाही, त्यामुळेच त्यांनी माझ्याबद्दल अशी भाषा वापरली असं अजित पवार यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात राम मंदिराच्या उभारणीसाठी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. अजित पवार यांनी या घोषणेची खिल्ली उडवली होती. उद्धव ठाकरेंना स्वतःच्या वडिलांचे स्मारक बांधता आले नाही, ते अयोध्येला जाऊन काय दिवे लावणार, अशी जहरी टीका अजित पवार यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र आलेल्या सामनातून अजित पवार यांच्या अब्रुच्य अक्षरशः लखतरे काढण्यात आली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हटले की मी उद्धव ठाकरेंबाबत काय चुकीचं बोललो, शिवसेनेला विचारांची लढाई विचारांनीच लढता येत नाही, मात्र कावळ्याच्या शापाने गुरमरत नाहीत, एवढे लक्षात ठेवा, असे पवार यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. भारतातील प्रत्येक नागरिकाकडे पॅन कार्ड असणं महत्वाचं मानलं जातं, मात्र देशातल्या 7 खासदार आणि 199 आमदारांकडे पॅन कार्डच नाही अशी माहिती आता समोर येऊ लागली आहे. काय आहे प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट. आगामी विधानसभा निवडणुकीचे नामांकन पत्र भरताना त्यांनी आपल्या पॅन कार्डची माहिती भरली नाही. अनेक कामांसाठी पॅन कार्ड अनिवार्य मानलं जात असताना कायदा बनवणारेच याचं पालन करत नसतील तर जनतेने कोणाकडे पाहायचं? मोदी सरकारने 2018 पॅन कार्डशी संबंधित अनेक नियमांमध्ये महत्वाचे बदल केले. टॅक्स चोरीला आळा बसावा, पैशांच्या व्यवहारात पारदर्शकता असावी यासाठी पॅन कार्डला महत्व दिले आहे. पॅन कार्डशिवाय नागरिक मोठ्या रकमेचे व्यवहार करू शकत नाही, पण देशात खासदार आमदार असं करण्यास कचरताना दिसत आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. जमावाने केलेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भारतीय लष्करातील शिपाई राजेंद्र सिंग असं या घटनेत मृत्यू झालेल्या जवानाचं नाव आहे. राष्ट्रीय महामार्ग 44 जवळ अनंतनाग बायपास जंक्शन जवळून जात असताना या जवानांच्या गाडीवरती दगडफेक झाली होती. दगड लागताच सिंह यांच्यावर तात्काळ प्रथमोपचार करून रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे, मात्र तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. राजेंद्र सिंह गुरुवारी सीमा रस्ते संघटनेच्या एका गटाला सुरक्षा प्रदान करणाऱ्या QRT दलात सामील होते. सायंकाळी 6 सुमारास हा ताफा NH 33 जवळून अनंतनाग बायपास तिहारेपासून जात असताना काही तरुणांनी गाडीवर दगडफेक केली. त्यातील एक दगड थेट राजेंद्र यांच्या डोक्यावर लागला, अशी सेनेच्या एका अधिकाऱ्यानं माहिती दिली. राजेंद्र हे उत्तराखंडमधील बडेना गावचे रहिवासी आहेत. ते 2016 सैन्यात दाखल झाले होते. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावात अर्धवट जळलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली, मात्र हा मृतदेह कुणाचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. जमीन गट नंबर 365 या मोकळ्या शेतात एका अनोळखी इसमाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत सापडले आहे. हा प्रकार भिवडी गावचे पोलीस पाटील अक्षय शिंदे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रकरण गंभीर असल्याने संबंधित सासवड पोलीस स्टेशनला कळवले. अंदाजे 20 ते 22 वर्षीय वयाची मयत बॉडी असल्याचं लक्षात आलंय. सदर बॉडी ही पुरुष जातीची असून मयताच्या अंगावरचे असलेले कपडे हे अर्धवट जळाले अवस्थेत आहे.
जळालेला बॉडीचा चेहरा हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत असून त्याची ओळख पटू नये या हेतूनेच हा प्रकार केला असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मयताचे तोंड अर्धवट जळालेले असून ते रक्ताने माखलेले अवस्थेत आणि तोंडावर आणि डोक्यावर जखमा झाल्याचं दिसून येत आहे. या अनोळखी व्यक्तीला कशाने तरी मारहाण करून त्याचा खून करून त्याची ओळख पटू नये याकरता मयत बॉडी ही भिवडी गावाच्या हद्दीत आणून तिच्यावर कसले तरी इंधन टाकून जाळून टाकले आहे. सासवड पोलीस स्टेशनने या प्रकाराची दखल घेतली असून अनोळखी मयत बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली आहे. या झालेल्या प्रकाराचा पुढील तपास सासवड पोलीस स्टेशन करत आहे. शालिनी पससाठी सुनीता कसबे पुरंदर. नाशिकहून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा प्रश्न चिघळत चालला आहे. नाशिकच्या आमदार देवी आणि फरांदे पुन्हा एकदा हायकोर्टात जाणार आहेत. जायकवाडीला पाणी सोडणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचं असल्याचं फरांदे यांनी म्हटलंय. एकूणच नगरसह नाशिकमध्ये पाणी चांगलंच पेटलंय. मेंढीगिरी अहवाल चुकीचा आहे. गेले काही वर्ष झाली हा अहवाल अंतर्गत जायकवाडी धरणात पाणी पुरवठा केला जात आहे, तरी यामध्ये काही तांत्रिक बाबी लक्षात घेता काही चुकीच्या आहे असे विधान आमदार देवयानी फरांदे यांनी केले आहे. मी आज इकडच्या अधिकाऱ्यांना देखील आता तातडीने पत्र पाठवत आहे आणि हे जे काही मुद्दे मी टेक्निकली शासनाकडे MWRRA गोदावरी पाटबंधारे महामंडळ असेल आणि CDO मेरीचा 2004 अहवाल ह्या सर्व अहवालाच्या आधारावरती तांत्रिक मुद्द्यांवरती मेंढीगिरी समितीचा अहवाल आज चुकीचा कसा ठरतोय हे इथं सिद्ध झालेलं आहे. 2005 कायदा हा कसा चुकीचा ठरतोय हे चुकीचं चाललेलं आहे. तरी देखील आज मेंढीगिरी समितीच्या अहवालाचाच विचार करून 2013 आज पाणी सोडलं जातंय आणि हे चुकीचं आहे आणि म्हणून माझी मागणी आहे की कोहिलकरांवरती कारवाई करायला पाहिजे आणि हे सर्व मुद्दे आम्ही हायकोर्टामध्ये देखील आम्ही उपलब्ध करून देणार आहोत, कोर्टाच्या निदर्शनात आणून देणार आहोत आणि आज MWRRA कडे देखील मी एक ते देखील एक न्यायी प्राधिकरण आहे आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे आज पिटिशन दाखल करून. शालिनी प्लस साठी अमोल जाधव नाशिक. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. एक मिनिट. जानते मेरे बाप कौन है? भाई साहब कौन नहीं जानता. 1892 में वो पहले भारतवासी थे जो ब्रिटिश पार्लियामेंट में इलेक्ट हुए थे. उनकी किताब पावर्टी नॉन ब्रिटिश रूल इन इंडिया ने ही अंग्रेजों की लूट के बारे में हम हिंदुस्तानियों की आंखें खोल दी थी. आप पारसी लोग जो हैं हमारे देश की शान हैं. मैं आपको पारसी दिख रहा हूँ. आप पारसी नहीं है? आप पारसी नहीं है, है? आप दादा भाई नौरो जी के बेटे, मतलब ये रोड आपके बाप की नहीं है? मैंने कब कहा ये रोड मेरे बाप की है? फिर बिना सीट बेल्ट पाए फोन ते गल कर दे, शर्म नहीं आंदी तानू? हेलो, पैसे पार देना पाजी. फर्ज करो ए रोड मेरे बाप दी होंदी फिर ते मैं उन्नू भी फड़ लेंदा. आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया पालन कीजिए क्योंकि रोड किसी के बाप के नहीं है. शाबाश. सड़क सुरक्षा जीवन रक्षा. 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्ण शक्तिपीठ असलेले तुळजाभवानी महाराष्ट्राची कुलस्वामी तर आहेच, परंतु समाजाने दुर्लक्षित केलेला तृतीयपंथी समाज आणि त्यांच्या कोलाटी समाजासाठी सख्ख्या आईप्रमाणे असते. त्यामुळे हा समाज मोठ्या प्रमाणामध्ये तुळजापूर नगरीमध्ये येऊन आई तुळजाभवानी मातेचं सेवा करत असतो. पाहूयात हा रिपोर्ट. तृतीयपंथी जोगती समाज हा समाजाने दुर्लक्षित केलेला आहे. तसेच समाजाच्या दृष्टीने वाईट असलेल्या कोल्हाटी समाजातील नृत्यांगना या देखील समाजाच्या दृष्टीने वाईट संबोधल्या जातात. आई तुळजाभवानी ही संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी तर आहेच, मात्र या तृतीयपंथी जोगती समाज आणि कोल्हाटी समाजासाठी सख्ख्या आईप्रमाणे असते. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सह इतर राज्यातील देखील हा समाज आश्विन पौर्णिमेला तुळजापूर नगरीत मोठ्या संख्येने दाखल होतो. आई तुळजाभवानीचा घाट घालून पूजा करून तुळजाभवानी मातेला नैवेद्य दाखवला जातो. या समाजातील वरिष्ठ व्यक्ती स्वतः आई तुळजाभवानीच्या नावाने पोत लाटून घेतात. घटासमोर पडद्या भरून नैवेद्य दाखवल्यानंतर साज घालून हा समाज मोठ्या प्रमाणात नृत्य करतो. संध्याकाळी आई तुळजाभवानीचा छबिना निघतो, त्यावेळी तृतीयपंथी आणि कोल्हाटी समाजातील नृत्यांगना यांच्यासमोर मनसोक्त नृत्य करून तुळजाभवानीप्रती आपली श्रद्धा अर्पित करतात. आई तुळजाभवानीला श्रमनिद्रेतून उठवल्यामुळे पुढील वर्षभर आपल्या पोटाची खळगी चांगल्या प्रकारे भरली जाते अशी धारणा या समाजाची आहे. त्यामुळे पौर्णिमेदिनी या समाजातील 90% लोक आई भवानीच्या सेवेसाठी तुळजापूर नगरीत येत असतात. चैत्र पौर्णिमा कधीही सोडत नाही. काय खाज 20 झाली मी येतोय. काय कारण आहे? आमची आई झोपलेली आहे तिला जागे करण्यासाठी. तिला बघून आम्हाला सुख भेटत की आमची आई आहे. तिला बघून आमचं मन भरून जातं आणि खुश होतो. म्हणून आम्ही छबिण्यात नाचण्यासाठी, आनंद करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद घेण्यासाठी येतो.
काय उत्सव साजरा करतात? उत्सव साजर म्हणजे आम्ही संध्याकाळी छबिना निघला का पालखी पुढे पोत खेळतो, कवड्याचा साज घालतो, मळवट लावून तिचे गाणे आनंदात गातो, त्याचा आनंद आम्हाला खूप होतो. आता किती आनंद झाला? आता खूप झालेला आहे. कसा? मनापासून झालेला आहे. खूप छान वाटते की आज मी छबिन्याला आलोय आणि आईच्या पालखीला माझा हात लागणार आहे. किती लोक? हम कर्नाटक से आहे गुलबर्गा. हम इधर क्या है हर वर्ष हम लोग पूर्णिमा के वास्ते हम लोग माता रा सबिना सब नाश्ते के लिए आते हैं. पूरा ज्योति समाज है. कितना आता है समाज आपके साथ? होगा 5,000 तक आएंगे. ऐसा? और कौन से स्टेट से आता है और समाज? और तेलंगाना से आते हैं, हैदराबाद से आते हैं और कर्नाटक से आते हैं. दूर दूर गाँव से भी आते हैं. और अब क्या करोगे इसके बाद? हम लोग रात में सबने में नाचते हैं, सब लोग आराधे मिलते हैं. समाजाने वाळीत टाकून दुर्लक्षित केलेला तृतीय पंथी समाज आणि वाईट नजरेने पाहत असलेले नृत्यांगना म्हणजेच कोलाटी समाज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला आपल्या आईप्रमाणे मानतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह इतर राज्यातील हा तृतीय पंथी समाज व कोलाटी समाज मोठ्या प्रमाणात आश्विन पौर्णिमेदिनी तुळजाभवानी नगरीमध्ये दाखल होत असतो. तुळजाभवानी नगरीत येऊन या समाजातील लोक आई तुळजाभवानीचा घाट घालून मनोभावे पूजा करतात आणि आई तुळजाभवानीला नैवेद्य दाखवून छबिना मिरवणुकीमध्ये स्वतःची कला कसर या ठिकाणी सादर करतात. या समाजाकडे नागरिकांनी चांगल्या नजरेने पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. शालिनी प्लससाठी आनंद साखरे, उस्मानाबाद. करमाळा तालुक्यातील सिना कोळगाव धरण प्रकल्प परिसरातील खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत चालू होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावरती उपोषण सुरू करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. धरण परिसरातील वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे वाड्या वस्त्यांवर राहणारे नागरिक जनावरे यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होण्यासाठी धरणावरून चालू असलेल्या पाईपलाईनचे वीज कनेक्शन तात्काळ जोडून किमान 3 ते 4 तास वीज पुरवठा त्वरित चालू करावा यासह विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे. यावेळी तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. असणाऱ्या दुष्काळामध्ये आमच्या सिनाकाठच्या 4-5 गावांचा वीज पुरवठा खंडित केलेला आहे. आम्हाला सध्या वास्तव्यामध्ये पिण्याच्या पाण्यापासून ते जनावरांच्या पाण्यापर्यंत खूप मोठी अडचण उपलब्ध झालेली आहे. आमचे सर्वांचे ऊस शेतामध्ये आज पाण्यासाठी वाळण्याचे जोर वाढलेच आहेत म्हणायला काही हरकतच नाही. कारण आता कारखाने चालू होतील पण टोळ्या वेळेवर मिळणार नाहीत आणि तो शेतकऱ्यांच्या हातामध्ये आलेला घास आता याचाच खाली जाणार की काय असं वाटायला लागलेलं आहे. जवळजवळ हिसरे, हिवरे, कोळगाव, निमगाव, गौंडरे आणि आवाटी या परिसरामधला पूर्णतः मिरगव्हाण या 5-7 खेडेगावचा पूर्णतः विद्युत पुरवठा खंडित केलेला आहे. आमच्या संघटनेतर्फे आम्ही अशी मागणी करतो की कमीत कमी आमच्यासाठी नाहीच नाही परंतु या मुख्या जनावरासाठी का होईना पण कमीत कमी 2 तास तरी शासनानं आम्हाला लाईट द्यावी अशी आम्ही शासनाला या ठिकाणी विनंती करत आहे. त्याचप्रमाणे आता ऊस हंगाम सुरू आहे. जास्तीत जास्त MSCB अधिकाऱ्यांनी मागच्या 2-3 दिवसापूर्वी पोलीस फोर्स घेऊन जणू काय आम्ही शेतकरी अतिरेकी आहेत काय अशी भावना मनाशीत बाळगून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी करमाळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना वेटीस धरून त्यांचे कनेक्शन तोडले आणि आज रोजी परांडा तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा वीज पुरवठा चालू आहे. ही दुजाभाव का केला आणि ह्या 2-3 दिवसाच्या मधल्या काळामध्ये परांडा तालुक्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी वीज पुरवठा चालू असल्याच्या कारणाने जी उपसा केला त्याला जबाबदार कोण त्याची त्या संबंधित अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे. आमच्या उभा असलेल्या शेतकऱ्यांच्या रानामध्ये जे आज ऊस वाळतो आहे त्या ऊसाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. तो ऊस जिल्हा प्रशासनाने कारखान्याच्या प्रशासनाला आदेश देऊन तातडीने तोडला पाहिजे आणि जो ऊस आता वाळून गेला आहे त्या उभ्या ऊसाच्या पिकाचं पंचनामा झालं पाहिजे. त्याच पंचनामे करून त्या शेतकऱ्याला त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही प्रमुख मागणी आहे. आणि ह्याच्यापेक्षा वाईट दिवस मागच्या 2000 सालामध्ये असतानासुद्धा आज रोजीचा धरणातला पाणीसाठा आणि यापूर्वीचा 2000 सालामधला जो पाणीसाठा होता त्याची तुलना केली तर त्यावेळेलासुद्धा तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला वाड्या वस्तीवर जे राहत लोक त्या लोकांची सोय म्हणून 2 तासाचा वीज पुरवठा केलेला होता तो फॉर्म्युला आज लागू करावा आणि सर्वसामान्य माणसांना आणि जनावरांना चाऱ्याच्या पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी सर्व संबंधित प्रशासन अधिकारी यांनी आम्हाला दिलासा द्यावा एवढी या ठिकाणी मागणी आहे.
शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे करमाळा। अवैध दारू वाहतूक करणाऱ्या 5 दुचाकी समुद्रपूर पोलिसांनी जप्त केल्या आहेत। या कारवाईत पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलंय। यामुळे अवैध दारू तस्करी करणाऱ्यांचे चांगलेच धाबेदान आणलेत। वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात धडक कारवाई करत वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 दुचाकी वाहनांसह 3,25,000 मुद्देमाल जप्त केला आहे। स्कूल बॅगमध्ये विदेशी दारूच्या 104 शिलबंद शिश्यास एकूण 10,000 मुद्देमाल जप्त करत आरोपी नितेश सिद्धार्थ ढेंगरे वय 30, आझाद जब्बार शेख वय 29 या दोघांना अटक केली आहे। तर दुसऱ्या घटनेत नंदोरी शिवारात गुणवंत उमाजी मेश्राम वय 28 या हिरो होंडा दुचाकीने 2 स्कूल बॅगमध्ये देशी दारूच्या 96 शिलबंद देशी दारूच्या शिश्या वाहून नेताना अटक करण्यात आली आहे। यावेळी वाहनासह 6,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला। तर तिसरी कार्यवाहीत शेणगाव शिवारात कमलाकर सोमाजी कांबडी आणि आकाश सुधाकर थेट गावटी मोहा दारूची वाहतूक करत असताना अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्याकडून एकूण 52,400 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे। चौथी कारवाई उपदा शिवारात आकाश मधुकर सपारे याच्या वाहनाने 9 रबरी ब्लडर मध्ये 335 लिटर मोहा दारू वाहतूक करत असताना अटक करण्यात आली आहे। 55,300 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। पाचव्या घटनेत उमेश कात्रे आणि जगदीश अनिल साळवे विना नंबरच्या होंडा कंपनीच्या ड्रीम गाडीमध्ये गावठी मोहा दारू जप्त करण्यात आली आहे। 57,400 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे। ही कार्यवाही ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे। शालिनी प्लस साठी विलास नवघरे वर्धा। येवला दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे। या 5 सराईत गुन्हेगारांनी येवला आणि मनमाड परिसरामध्ये गुन्हे केल्याचं समोर आलंय। येवला मनमाड लासलगाव चांदवड निफाड या ठिकाणाहून मोटारसायकल चोरी केल्या असून येवल्यातून 2 तर मनमाड येथून 3 मोटारसायकल चोरांना पकडण्यात आलं आहे। जिल्हा पोलीस प्रमुख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक अशोक करपे हवालदार शांताराम घुगे आदींच्या पथकाने दुचाकीचे रॅकेट उघडकीस आणले। आहे शालिनी प्लस साठी संतोष बटाव येवला। राज्यातील भाजप आणि सेनेचे युतीचे सरकार हे फेकू सरकार आहे। यांनी सामान्य नागरिकांना नुसत्या घोषणा दिल्या, सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना हे सरकार वेठीस धरत आहे असं म्हणत जळगावात काँग्रेसच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आलं। यावेळी सरकारच्या धोरणांचा निषेध देखील करण्यात आला। शासनाची फसलेली कर्जमाफी, सरकारने दिलेले खोटे आश्वासने, दुष्काळ, पाणी टंचाई या सगळ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात सत्ताधारी असफल ठरले आहेत। राज्यात बहुतेक भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून भविष्यात भीषण पाणी टंचाई, चारा टंचाईचे संकट उभे राहणार आहे। यावर्षी पावसाअभावी कृषी मालाच्या उत्पन्नात घट झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी काहीच पीक आलेले नाही। यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। बोंडअळीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या नुकसानीचे पंचनामे होऊन अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, अनुदान मिळाले नाही। दुष्काळामुळे संपूर्ण वीज बिल माफ करावे, ज्वारी मका यांचे शासकीय खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावे, कापसाला प्रति क्विंटल 8,000 रुपये भाव मिळावा, जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुके हे दुष्काळी जाहीर करावे यासाठी काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। तसेच जळगाव जिल्ह्यातले सर्वच तालुके म्हणजे त्यामध्ये त्यांनी 2-3 तालुके सोडले, धरणगाव एरंडोल या तालुक्यांना सुद्धा दुष्काळग्रस्त करावं आणि त्याचबरोबरने शेतकऱ्यांचे इलेक्ट्रिक बिल, शेतकऱ्यांचे कर्ज आणि शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव, त्याचबरोबर मका खरेदी केंद्र, ज्वारी खरेदी केंद्र आणि केळीला चांगला भाव देण्याच्या करता आज या ठिकाणी आम्ही सरकारपर्यंत कलेक्टरांच्या मार्फत जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या भावना कळवण्याकरता आज 4:30 वाजेपर्यंत या ठिकाणी आम्ही निदर्शनं करत आहोत। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की हे फेकू सरकार आहे। दिल्लीमध्ये सुद्धा आज जो गोंधळ चालू आहे, राहुलजी गांधी यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत स्वतःला या ठिकाणी अटक करून घेतलेली आहे। मूळ कारण जे आहे हे रात्री 2 वाजता जी स्वायत्त संस्था CBI आहे, त्या स्वायत्त संस्थेचा स्वायत्तता जी आहे
ही त्यांनी हरवून टाकली आहे, त्याच्यावरती दडपशाही करतायत आणि त्या ठिकाणी असलेले दोन्ही अधिकारी त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवलं आहे, ज्याकरता CVC म्हणजे व्हिजिलन्स कमिशन जे असतं तेही ऍक्शन घेत असतं. पण मोदींचा राफेल घोटाळा या दोघं अधिकाऱ्यांच्या भांडणामधून अजून वरती आला असता. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. जालना जिल्ह्यातील मंठा येथे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राजू गिरी असं आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस कर्मचारी राजू गिरी हे बऱ्याच वर्षांपासून भोकरदन पोलीस ठाण्यात कार्यरत होते. नुकतीच त्यांची मंठा पोलीस ठाण्यात बदली झाली होती. गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी रामेश्वर महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या गोसावी समाजाच्या मंदिराजवळील लिंबाच्या झाडाला नवीन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. झाडाच्या बाजूलाच त्यांची दुचाकी सुद्धा आढळून आली आहे. दरम्यान सदरील घटना शुक्रवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. राजू गिरी यांनी भोकरदनला येऊन आत्महत्या का केली, तसेच त्यांचे कुटुंबीय औरंगाबाद येथे वास्तव्यास असून ते भोकरदनला कुणाकडे आले, अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असलेले हे कर्मचारी अचानक आत्महत्येचे पाऊल त्यांनी कसे उचलले, असे प्रश्न नातलगांकडून व्यक्त होत आहेत. दरम्यान भोकरदन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, भोकरदन. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात बीड जिल्ह्याची धुरा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांभाळली. नुकत्याच झालेल्या दसरा मेळ्यात संपूर्ण राज्याचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं. जिल्ह्यात बीडची जागा सोडता 6 पैकी 5 आमदार भाजपचे आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीत उमेदवार निवडणे हे पंकजा मुंडेंना डोकेदुखी ठरणार आहे, कारण अनेक नेते आता गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालेत. बीड जिल्ह्याचे राजकारण कधी कलाटणी घेईल हे सांगता येत नाही. बीड जिल्ह्यातील राजकारणाचा इतिहास पाहिला तर अनेक मातब्बर नेत्यांना मतदारांनी आसमान दाखवले आहे, तर सामान्य उमेदवाराला निवडून देत डोक्यावरही घेतले आहे. अनेक नेते सध्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करताना दिसून येत आहेत. माजलगाव, आष्टी, पाटोदा, शिरूर, केज, गेवराई आणि बीड मतदारसंघाचे उमेदवार कोण असणार हे अजून स्पष्ट झालेले नाहीये, त्यामुळे मतदारासह कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 5 मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत, मात्र येणाऱ्या निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच मतदारसंघात चांगलीच मेहनत करावी लागणार आहे. पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यात भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक नेत्यांची मोठी गर्दी दिसून आली होती. दसरा मेळाव्यासह जिल्ह्यात झालेल्या विविध कार्यक्रमात मुंडे समर्थकांची गर्दी मोठ्या संख्येवर दिसून आली असली तरी उमेदवार निवड हा मुद्दा पंकजा मुंडेंसाठी डोकेदुखी ठरणार यात मात्र शंका नाही. शालिनी प्लस साठी हरिभाऊ मोरे, धारूर, बीड. महाबळेश्वरच्या लिंगमाळा धबधब्यावरून पर्यटक प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. रात्री उशिरा महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने या दोघा प्रेमीगुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. महाबळेश्वरचा लिंगमाळा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. याच धबधब्यावरून काल एका प्रेमीयुगलाने हाताची नस कापून घेत धबधब्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. अविनाश अशोक शिर्के जिल्हा अहमदनगर आणि प्रियांका मनोहर शिंदे जिल्हा पुणे अशी मृतांची नावे आहेत. काल दुपारी एका हॉटेलमधून हे कपल टॅक्सीने लिंगमाळा धबधबा पाहण्यासाठी गेले होते. 4 पर्यंत हे दोघे धबधब्यावरून परत आले नसल्यामुळे टॅक्सी चालकाने ही खबर तेथे असलेल्या वनव्यवस्थापन समितीच्या कर्मचाऱ्यांना दिली. वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना ही माहिती दिली. त्यांनी तातडीने ट्रेकर्सच्या जवानांना सोबत घेऊन घटनास्थळी शोधकार्य सुरू केले तेव्हा धबधब्याच्या मुख्य भागातील वरील बाजूस मोठ्या प्रमाणावर रक्त सांडलेले दिसून आले आणि शेजारीच रक्ताने माखलेला एक चाकू दिसून आला. या ठिकाणी अविनाश अशोक शिर्के अहमदनगर यांचे आधार कार्डही आढळून आले. त्यासोबत महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के यांचे कार्ड मिळाले यावरून अविनाश हे महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के यांचे चिरंजीव असल्याची माहिती समोर आली. या दोघांचा शोध धबधब्याच्या दरीत घेण्यात आल्यानंतर साधारण 300 फूट खोल दरीत सायंकाळी 7 वाजता दोघांचे मृतदेह आढळून आले. महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान आणि भेकवली वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्या मदतीने दोन्ही मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात महाबळेश्वर ट्रेकर्सला यश आले. या घटनेची नोंद महाबळेश्वर मध्ये झाली आहे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, कराड.
सातारातील नगरसेवकाने नगरपालिकेतील सफाई कामगारांना केलेल्या शिवीगाळ्याचे पडसाद उमटल्याचे दिसून येत आहे. या शिवीगाळीवरून कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. काय आहे प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट. साताऱ्यातील सदर बाजार परिसरातील नगरसेवकांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. या घटनेमुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांनी याविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यामध्ये कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची कथाच व्यक्त केली. प्रत्येक वेळी नगरसेवक आम्हाला भाषा वापरत आहेत. नगरसेवक परत निवडून आले तर आम्हाला पास लावायची वेळ येईल. यासाठी नागरिकांनीच आमच्या पाठीशी उभे राहणे महत्वाचे आहे, असे आंदोलकांनी म्हटलं आहे. शालिनी प्लसाठी सकलेन मुलांनी कराड. 15 वर्षात जर योग्य काम झाले असते तर बऱ्यापैकी राज्यातला दुष्काळ हटला असता, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना लावला आहे. ते बुलढाणा येथे बोलत होते. बुलढाणा येथे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि उपाययोजना या विषयावर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून एकमेकांच्या हातात हात घालून काम करणे महत्वाचे आहे आणि त्यांना चांगला असा अनुभव आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना माहीत आहे की दुष्काळ कधी जाहीर करतात आणि त्याचे नियम अटी काय आहे. आणि मला वाटते त्यांच्या बाबतीत बोलणे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने योग्य नाही. 15 वर्षात जर योग्य कामे झाली असती तर बऱ्यापैकी राज्यातला दुष्काळ हटवता आला असता, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना लावला. मला वाटतं की दुष्काळाच्या या कालखंडामध्ये एकमेकांना एकमेकावर आरोप करण्याविषयी सगळ्यांनी मिळून हातात हात लावून काम करणं अत्यंत गरजेचं आहे. आदरणीय पवारसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना चांगला सगळा अनुभव आहे प्रशासनातला की दुष्काळ कधी जाहीर करतात, त्याचे नियम माटी काय असतात. आणि मला वाटतं की त्याच्यावर त्यांच्या बाबतीत बोलणं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना बोलणं योग्य नाही. 15 वर्षामध्ये जर योग्य काम झालं असतं तर बऱ्यापैकी राज्यातला दुष्काळ हटला असता. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामना या वृत्तपत्रात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती जहरी टीका करण्यात आली आहे. या आक्षेपार्ह लिखाणातून केलेल्या टीकेचा बारामतीमधून निषेध करण्यात आला आहे. दरम्यान यावेळी सामना या वृत्तपत्राची होळी करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामना या वृत्तपत्रात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहरी टीका करण्यात आली होती. तसेच या आक्षेपार्ह लिखाणातून केलेल्या टीकेचा निषेध बारामती शहरात आणि तालुक्यात काही ठिकाणी दैनिक सामना वृत्तपत्राची होळी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्याही विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. यांच्यावर जे सामना वृत्तपत्रातून खालच्या पातळीवर जी टीका झाली ती टीका करण्यापेक्षा आता शिवसेना भाजप सरकारमध्ये आहे, शेतकऱ्यांना आता गुरांना छावणीची गरज आहे, दुष्काळ पडला आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे, कर्ज शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे, ह्याच्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. आज सेना सत्तेत आहे, नसतेच किच्यात राजीनामा आहे तर आम्ही देतो. आणि शिवसेनेचा आता काय भूमिका झाली, विरोधात बी नाही सत्तेत बी नाही, लोकांची दिशाभूल चाललेली आहे. आम्ही राष्ट्रवादी पुणे जिल्हा युवकमार्फत त्यांचा जाहीर निषेध करतो आणि सामना या वृत्तपत्रातसुद्धा जाहीर निषेध करतो, उद्धव ठाकरेंचाही जाहीर निषेध करतो. शालिनी प्लससाठी नवनाथ बोरकर, बारामती. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. शिवसेनेच्या टीकेला अजित पवारांचं प्रतिउत्तर, विचारांची लढाई विचारांनी लढता येत नाही म्हणून ही भाषा. धक्कादायक खुलासा, देशातील 7 खासदार आणि 99 आमदारांकडे पॅन कार्डच नाही, चर्चेला उधाण. जमावाने केलेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या लष्करी जवानाचा मृत्यू, राजेंद्र सिंग असं मृत जवानाचं नाव. पुरंदरच्या भिवडीत आढळला अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ. आणि जायकवाडीला पाणी सोडण्यावरून पुन्हा संघर्ष पेटला, आमदार परांदे जाणार हायकोर्टात. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.